काँग्रेसचे लोकसभेपदाचे उमेदवार सुरेशजी टावरे यांच्या निवडणूक कार्यालयाचा उद्घाटन समारंभ महापौर जावेदजी दळवी, जिल्हाध्यक्ष सोहेबजी गुड्डू, पप्पूजी राका व इतर सर्व काँग्रेस शहर व ग्रामीणचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून सुरेशजी टावरे यांना शुभेच्छा दिल्या. आज जो लोग आए हुए हैं उनका मार्गदर्शन करें. आपने बहुत चुनाव लड़ाया है. उद्घाटन होने जा रहा है जी. सुरेश टावरे जो कांग्रेस पार्टी राष्ट्रवादी पार्टी ये युति के अधिकृत उम्मीदवार है, जो एक बार पहली बार भी खासदार रह चुके हैं, महापौर रह चुके हैं, कांग्रेस पार्टी के मजबूत कार्यकर्ता यहाँ पर उपस्थित है. वालों ने बहुत बढ़ चढ़ कर हिस्सा दे लेकर कांग्रेस पार्टी को भरघोस मतों से चुन के दिया था. कई मरतबा 2014 का मोदी का दौर होने के बावजूद भी भिवंडी शहर ने अपनी पूरी ताकत बता दी थी, मगर ग्रामीण से कुछ मतदान नहीं होने से अपना कांग्रेस पार्टी का कार्यकर्ता जो भी था कैंडिडेट वो गिर चुका. आप सबसे विनती है इस बार पूरे कोकण पट्टे में भिवंडी एक ऐसी सीट है जो चुन के आ रही है और वो चुन के आने वाली है. चोर है, चौकीदार चोर है. और ये चोर क्यों है तो उसकी लिंक अभी कांग्रेस पार्टी की ओर से सबको भेजी गई है. उसकी मालूमात आप लीजिए कि चोर क्यों है. आज भिवंडी शहर की तो ये हालत है. टावरे साहब आपसे बड़ी उम्मीद है लोगों की. टेक्सटाइल का धंधा बंद हो चुका है, कैंडिडेट बनाकर भेजा है. मुझे लगता है ये आवाम आपको लाखों वोटों से चुन के देगी. मगर आपकी जो जवाबदारी है आप वो जवाबदारी को समझ लीजिएगा. ये भिवंडी को वापस भिवंडी बनाना पड़ेगा. ये भिवंडी को बकाल शहर बना के रखा है. कोई हजारों करोड़ के सब लोगों ने जो बोले इतने हजार करोड़ यहाँ पर आ गए 5 साल में. तुमच्यात ऊर्जा पाहिजे, शक्ती पाहिजे, भक्ती पाहिजे. नाहीतर कोण गेला आज हलेला हल्दीला? नाही इकडे मतदान होणार नाही असं नाही झालं पाहिजे. हल्दीला जा, लग्नाला जा, पण मतदान येऊन टेका. मतदान शिक्का मारा त्याला भिवंडीला भेटवायचे. आणि जगात भिवंडीचं नाव आदरेसर आहे. मग ते क्रांतीमध्ये असो, दंगलीमध्ये असो, का कशामध्ये असो, तो आपण इतिहास आता गाडला आहे दंगलीचा. आता आपल्याला क्रांती करायची आहे आणि शांती करायची आहे. जगाला दाखवायचं आहे आमची भिवंडी कशी आहे. त्या अभी अभी हमारे सामने भुवनेश्वर पाटिल साहब जो खुद तालुका कांग्रेस कमेटी के प्रेसिडेंट हैं, उन्होंने जो तकरीर किया, आप लोगों ने बहुत सी तकरीरें मोदी की सुनी. अपना आनंद होता है कि एक आपला माणूस, ज्याला आपण आपला म्हणू असा माणूस माननीय सुरेश तावरे यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिलं, अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं. मित्र, नुसता आनंद व्यक्त करून चालणार नाही. आपल्या समोर फार मोठी आव्हानं उभी केलेली आहे, आव्हानं आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून सांगतोय की कोणी गाफील राहू नका. मला पूर्ण कल्पना आहे की या भिवंडीनी, जिथे आपण इथे आज मीटिंग घेतोय, त्या भिवंडीनी ह्या भारतामध्ये ह्या भिवंडीचं नाव झालेलं आहे. ह्या भारतामध्ये महापौर बसवलेलं आहे. इथे संपूर्ण काँग्रेसची पडझड जेव्हा चालू होती त्यावेळेस काँग्रेस पक्षांनी पहिला महापौर इथे दिला. त्यावेळी दळवीजी तसेच 47 नगरसेवक ह्या भिवंडीमधून काँग्रेसने निवडून आणले. आणि असं असताना सुद्धा जर ह्या भिवंडीमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने जर लीड दिला नाही तर तुम्ही देणार ह्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने आज हमारे भिवंडी लोकसभा के लिए एक अच्छा उम्मीदवार जो सबके चहेते सुरेश तावरे साहब को उम्मीदवारी दी, उसके लिए सबसे पहले उनका शुक्रिया अदा करता हूँ. और आज पूरी पार्टी की तरफ से ये बहुत खुशी की बात है, भिवंडी शहर में पहले ऑफिस की ओपनिंग हो रही है, जिसके लिए मैं सुरेश तावरे साहब को मुबारकबाद देता हूं. दोस्तों साथियों, इलेक्शन शुरू हो चुका है.
अब हम लोगों की जिम्मेदारियां बढ़ गई हैं, जो बुनियादी काम है उस पर हमको ज़्यादा ध्यान देना है। खाली हम ये खुश रहेंगे वहाँ हमारी लहर अच्छी है, मोदी जी आए थे कुर्सी खाली है, या वहाँ पे बीजेपी का प्रोग्राम फेल हो गया, वो घुसपैठी में हमको रहना नहीं है। हमारा फर्ज बनता है हर कार्यकर्ताओं का, हर पदाधिकारियों का, हर नगर सेवक का, अपने अपने एरिया में घर घर जा के प्रचार करें कि ये 5 साल का पीरियड किस तरीके से हम लोग दुख में गुजारे हैं। जो बीजेपी सरकार मोदी जी ने जो 5 साल पहले वादा किया था, मैं समझता हूँ एक भी वादे में वो कामयाब नहीं हुए, नहीं किया, सिर्फ अडानी अंबानी और बड़े लोगों का सिर्फ उन्होंने फायदा करवा के दिया। आज तक जो रोजगार की बात है, उन्होंने 2 करोड़ रोजगार देने का वादा किया था, आज कितने नौजवान बेरोजगार घूम रहे हैं। मैं ज़्यादा दूर नहीं जाते हुए भिवंडी शहर के बारे में बताता चलूँ, इस तरीके से राहुल जी ने, मैं कांग्रेस साहब आपसे एक मेरी रिक्वेस्ट है इंशाल्लाह कि हमें पूरी उम्मीद है कि आप यहाँ से चुन के जाओगे, इंशाल्लाह हमको पूरी उम्मीद है। लेकिन जाने के बाद जिस तरीके से किसानों की आवाज़ राहुल जी लेके लड़ रहे हैं, और मध्य प्रदेश में, राजस्थान में, छत्तीसगढ़ में इलेक्शन से पहले जिस तरीके से उन्होंने वादा किया था मैं किसानों का कर्ज माफ़ करूंगा, और सरकार बनते ही 10 से 15 दिन में उन्होंने अपना वादा निभाया था, तो आप भी भिवंडी तुम्हारी अपराध क्या है, और फिर हम कांग्रेस पार्टी को वोट दे के उनको चुन के लाएंगे। और ग्रामीण में ऊपर वाली मेहरबानी है, सुरेश भाई साहब जहाँ जा रहे हैं वहाँ उनका सत्कार, और उनका उनसे कहा जा रहा है कि आप ग्रामीण में ध्यान मत दीजिए, आप शहर में जाइए, शहर वाले उनको कह रहे हैं आप ग्रामीण में जाइए, इसका मतलब ऊपर वाले की मेहरबानी है। पूरे भिवंडी लोकसभा के अंदर आज तो साहब का पूरा नाम चल रहा है, और कांग्रेस पार्टी के नाम से वोट मिलेगा, ये मैं इंशाल्लाह आपको विश्वास दिलाता हूँ। में आई हर जगह उनके स्टेटमेंट ही आ रहे हैं, कोई भी चीज़ आती है मालूम ही नहीं होता कि अच्छी कंपनी है कि खराब कंपनी है। तो परेशान है भाई, शहर के लोग नहीं, ग्रामीण के लोग भी परेशान है, और लोग यहाँ के खासदार के पास गए टोयन का विषय लेके, आमदार के पास गए, कोई टोयन के खिलाफ आवाज़ उठाने को तैयार नहीं है। कार्यालय का जो ओपनिंग किया गया उसके लिए मैं सुरेश टावड़े साहब को मैं मुबारकबाद देता हूँ। बहुत ही कम टाइमिंग में और पूरे शहर में इसकी मालूमात ना देते हुए, जन लोगों को मालूमात देने के बाद भी इतनी बड़ी तादाद में लोग यहाँ पर उपस्थित हुए, उसके लिए सबसे पहले मैं लोगों को मुबारकबाद देता हूँ दिल के गहराइयों से। क्या जिस जज्बात के साथ आप लोग यहाँ मौजूद हैं, जिस जज्बात के साथ आप लोग यहाँ आए, ये साबित करता है कि आने वाला जो इलेक्शन है 29 अप्रैल का, उस दिन ज़रूर सुरेश टावरे को भारी तादाद में कांग्रेस पार्टी में मोहर लगा के आप लोग कामयाब करेंगे, मैं ऐसे आप लोगों से उम्मीद रखता हूँ। झूठे वादों की, जिस वक्त 2014 का इलेक्शन चल रहा था हमको ऐसा लग रहा था कि मोदी जी अभी 2014 के इलेक्शन में प्राइम मिनिस्टर आज बनेंगे, और दूसरे दिन से सब फ्री में मिलना शुरू हुआ। ऐसा लगता था कि हमको डीजल पेट्रोल कहीं कुछ पैसा नहीं देना पड़ेगा। 10-20 हर नौजवान को मोदी जी जब तकलीफ करते थे, आप लोगों को नौकरी चाहिए कि नहीं चाहिए, आपको रोजी रोजगार चाहिए कि नहीं चाहिए, सब बदला। आज मोदी जी ने पूरे देश के अंदर नौकरी पे बंदी लगा दी है, गवर्नमेंट जॉब के ऊपर कंप्लीट बंदी लगा के रखी है। गवर्नमेंट जॉब के अंदर जब भी हम गवर्नमेंट से बात करते, क्योंकि हमारे भिवंडी महापालिका में 800 जगह वैकेंट है, 800 जगह हमारे पास वैकेंट है, जिसके अंदर 451 तो कलर की जगह है। मगर लोकसभा निवडणुकीसाठी कांग्रेस पक्षातर्फे माझी उमेदवारी घोषित केलेली आहे, ती घोषित होता वेळे आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये सर्वांनी वेगवेगळे गोष्टी ऐकल्या होत्या, परंतु मी आज सर्व आपण कार्यकर्तेच आहोत, प्रत्येकाची इच्छा असतो कोणाला नगरसेवक बनायची, आमदार बनायची, खासदार बनायची। आता ते दिवस गेले का तुम्ही जर जनतेच्या मध्ये नसले, जनतेची कामं केली नाही, तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही। तुम्ही पक्षाचे निष्ठावान राहिले नाही तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही। एका पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले, इकडनं तिकडे फिरत राहिले, तर माझ्या मते तरी त्यांना आपला पक्ष
तिकीट देणार नाही त्याचं उदाहरण मी आहे, कारण मी पक्ष सोडला नाही. मी विद्यमान खासदार असतानाही 2014 माझा तिकीट कट केला. मला इतर पक्षांनी ऑफर दिली तरी मी त्या पक्षाचं तिकीट घेतलं नाही आणि मी माझ्या पक्षाचा निष्ठावर राहिलो, काँग्रेस पक्षाचा निष्ठावर राहिलो. म्हणून आज मला आपल्या आदरणीय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुलजी गांधी यांनी मला आज इथला भिवंडी लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. परंतु ते घोषित करण्याकरता आपले प्रदेशचे आदरणीय अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब, माननीय कोकण विभागाचे सेक्रेटरी बी एम संदीप साहेब, आदरणीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या शिफारशीवरून मला आपले आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांनी इथनं उमेदवारी आपले स्वप्न पुढचे पूर्ण करा. आणि मी आता आपल्या भिवंडी लोकसभेच्या बाबतीत आणि पूर्ण देशाच्या बाबतीत इथे सांगितलेलं आहे. मी भिवंडी लोकसभेच्या बाबतीत एवढं बोलेल का जी आज परिस्थिती आपण भिवंडी लोकसभेची बघतो, भिवंडी शहराची बघतो, ही तुम्ही 2014 पूर्वी नव्हती. 2014 नंतर ही वाईट परिस्थिती झाली जेव्हा भाजपा गव्हर्नमेंट आलेली आहे. आणि जे आपले विद्यमान आत्ताचे खासदार आहेत यांच्याबद्दल पूर्ण लोकसभेमध्ये जी नाराजगी आहे त्याचं कारण एक मी हेही समजतो का ज्या वेळेला 2009 ते 2014 14 पर्यंत मी खासदार होतो त्यावेळेला माझं काम इथंच तुम्ही पाहिलं असेल ह्याच कार्यालयातून माझं काम करण्याची कार्यपद्धती आणि जे नंतर खासदार झालेले त्यांची कार्यपद्धती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ह्याच तुम्ही कार्यालयामध्ये बघितलं असेल, इथे टेबल होतं माझा, सर्वसामान्य व्यक्ती येऊन आपली जे पण काही काम होतं ते माझ्या टेबलावरती येऊन हात ठेवून मला सांगायचे आणि जे व्हायचं ते मी त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न करत असायचो. तेच तुम्ही आत्ताचे खासदारांच्या कधी गेले असणार त्यांच्या कार्यालयात किंवा घरामध्ये तर तुम्ही बघितलं असेल तासन तास बसावं लागतंय असे लोक सांगतात. ते भांडणं लावून देण्याचं काम हे मी कधी केलं नाही आणि तुम्ही कधी करणारही नाही. कारण जो पण कोणी माझ्याकडे काय काम घेऊन येतो किंवा कोणाची भांडणं होतात तर माझी मनापासून इच्छा असतो का ते त्यांचं भांडण आपसामध्ये मिटवावं. देशामध्ये केलेलं आहे, आपल्या भिवंडी सभे भिवंडी लोकसभेमध्ये केलेलं आहे, हे आपल्याला जनतेपर्यंत पोचवायचं आहे. ह्याच कारणामुळे विद्यमान खासदारांवरती बरेचशी नाराजगी आहे आणि ते त्यांनाही आपल्याला जोल घ्यायचं आहे जे त्यांच्या विरुद्ध आहेत. सर्वांना आपल्याला समाविष्ट करायचं आहे. कारण ज्या वेळेला इथे मी बसायचो काम करण्यासाठी तर तेव्हा मी कोणालाही कोणीही माझ्याकडे आला तर मी त्याला कधी हे नाही विचारलं तर तू कोणत्या धर्माचा आहे, तू कोणत्या जातीचा आहे. इथपर्यंत सांगतोय का मी कधी विचारलंही नाही का तू कोणत्या पक्षाचा आहे. जो काम घेऊन आलं त्याचं मी काम केलेलं आहे. तर सर्व पक्षांना आपल्याला मतदान करणार आहे तरी सर्व पक्षांशी आपण संपर्क साधा. आज हा आपला छोटा ऑफिस आहे परंतु हे मला वाटतो का आपण जास्ती कमी वेळेमध्ये खूप जास्ती लोक आले आणि आता बसण्याची किंवा उभं राहण्याची जागा नसल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. कावरे साहेब यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले भिवंडी महानगरपालिकेचे महापौर आदरणीय जागतिक दळवे साहेब, त्याचबरोबर भिवंडी शहर जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुमित पुरव साहेब, त्याचबरोबर माजी मंत्री वकार मोमीन साहेब, राज्याचे उपाध्यक्ष कानडे साहेब, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचे सर्वांचे आदरणीय आपले लोकप्रिय उमेदवार कावरे साहेब यांच्या वतीने आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला.